हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आए मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। पाचपौली पुलिस थाना अंतर्गत बाइक चोरी का मामला सामने आया है, जहां चोर ने अपने नाबालिग साथी के साथ मिलकर विभिन्न थाना अंतर्गत बाइक चुराई है, जिसकी तहकीकात जारी है। दरअसल 30 नवंबर को फिरियादी 26 वर्षीय विनोद उमरेडकर ने नाई तालाब क्षेत्र स्थित अपने घर पर ऑरेंज रंग की डियो मोपेड रात में पार्क की थी, जिसके बाद वह सोने चला गया। लेकिन जब वह सुबह उठा तो देखा कि मोपेड मौके से गायब है, जिसके बाद फिरियादी ने मामले की गंभीरता को समझते हुए पाचपौली पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके संज्ञान पर विनोद के घर के सीसीटीवी फुटेज जांची गई, जहां पूरी घटना का चित्रीकरण स्पष्ट हुआ। जिसके बाद चल रही खोजबीन के दौरान गुप्त सूचना के आधार पर 34 वर्षीय धनराज सोटे को गिरफ्तार किया गया है, जिसके साथ एक नाबालिग का भी समावेश है। पूछताछ के दौरान आरोपी ने बताया कि वह अपने नाबालिग साथी के साथ मिलकर कई जगहों से बाइक चुराता है, जिसके चलते आरोपियों पर मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। इस मामले में फरियादी के वाहन समेत कुल 5 गाड़ियां बरामद की गई है। पुलिस स्टेशन पाचपावली इतने दिनांक 5/2/2024 ला फिरियादी विनोद उमरेडकर यांनी रिपोर्ट दिला की त्यांच्या घरासमोर उभी केलेली त्यांची मोपेड गाडी जी हँडल लॉक करून ठेवली होती, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली। त्याबाबत पोलीस स्टेशनला पाचपावली येथे 78/24/379 गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक हे शोध घेत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की आरोपी धनराज सोरते राहणार तलाव बांगलादेश, नाईक तलाव बांगलादेश, मराठा चौक पाचपावली, हिने चोरी केलेली आहे। त्यावरून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी त्याला ताब्यात घेऊन सविस्तर विचारपूस केली। त्यांनी गुन्ह्यातील कबुली दिली की एक होंडा कंपनीची ऑरेंज रंगाची मोपड गाडी त्यांनी नमूद पाचपावली गुन्ह्यातील चोरली होती, सदर गाडी त्याच्याकडून जप्त केली। तसेच आरोपीकडून गुन्हे शोध पथक पाचपावली यांनी सविस्तर विचारपूस केली असता त्यांनी त्याच्यासोबत असलेला एक विधी संघर्ष बालक याच्यासोबत इतर नागपूर शहरातील 4 पोलीस स्टेशनमधून अजून गाड्या चोरी केलेलं कबूल केले। तसे गुन्हे शोध पथक यांनी तपासामध्ये पोलीस ठाणे शांतीनगर येथील एक TVS ज्युपिटर गाडी, राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा दाखल असलेली एक होंडा ॲक्टिवा मोपेड, पोलीस ठाणे वाटोडा येथील ब्राऊन रंगाची ॲक्टिवा गाडी व पोलीस ठाणे कोतवाली येथील एक हिरो मेस्ट्रो मोपेड गाडी चोरी केलेले कबूल केले। आरोपी धनराज सोरते यांनी 2 गाड्या चोरी केलेल्या आहेत व विधी संघर्ष बालक यांनी एकट्याने इतर नमूद 3 पोलीस स्टेशनच्या गाड्या चोरी केलेल्या आहेत। गुन्हे शोधपथक पाचपावली यांनी 49 मोटरसायकल नमूद दोन्ही आरोपीकडून जप्त केलेल्या आहेत। सदरचे कारवाई पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पखान, पोलीस हेड कॉन्स्टेबल वासुदेव जयपूरकर, पोलीस नाईक शिपाई अंकुश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, पोलीस कॉन्स्टेबल हितेश फरकुंडे व सर्व पोलीस स्टाफ पाचपावली यांनी तपास केलेला आहे। याचे विधी संघर्ष बालक हा सहाय्यक गुन्हेगार आहे। त्यांनी एकट्याने पोलीस ठाणे प्रतापनगर वाटोडा व कोतवाली येथील स्वतःने एकट्याने चोरी केलेली आहे। विधी संघर्ष बालकावर इतर घरफोडीचे 392 गुन्हे दाखल आहेत नागपूर शहरामध्ये विविध पोलीस स्टेशनला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।